पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरातल्या निंबज नगरमधली परिस्थिती आता पूर्वपदावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. काल इथली जर परिस्थिती बघितली तर साधारणतः 8 ते 9 फुटांपर्यंत या भागामध्ये पाणी होतं. या सोसायटीचा शेवटचा जो भाग आहे तो अर्थात जो तळमजला आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. या रस्त्यावरती ज्या 4-व्हीलर्स उभ्या आहेत त्यासुद्धा पाण्याखाली काल पूर्णपणे डुबल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या दुचाकी आहेत त्यासुद्धा पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक परिस्थिती या भागातली होती, कारण ज्या पद्धतीने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता त्यानंतर या भागामध्ये प्रचंड असं पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आपण पाहू शकतो या भागातली आज नेमकी काय परिस्थिती आहे. अजून सुद्धा या सगळ्या पार्किंगमध्ये चिखल राडारोडा पडलेला आहे, अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. जी या भागातली दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं. जो काही माल होता तो पूर्णपणे भिजलेला आहे. संसार उपयोगी ज्या वस्तू होत्या त्या भिजल्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहू शकतो हा निंबज नगरमधली ही सोसायटी आहे, रिव्हर व्ह्यू सोसायटी आहे. या सोसायटीतले हे अपार्टमेंट आहेत. या सगळ्या अपार्टमेंटमध्ये नेमकी काय परिस्थिती होती, अजून सुद्धा या सगळ्या 2-व्हीलर काल पाण्यातनं बाजूला काढण्यात आलेल्या आहेत मात्र नादुरुस्त झालेल्या आहेत. त्या सगळ्या ज्या 2-व्हीलर्स 4-व्हीलर्स आहेत त्यांना गॅरेजमध्ये आज घेऊन जाण्याची परिस्थिती या सगळ्या नागरिकांवरती आलेली आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मोठं नुकसान इथल्या नागरिकांचं झालेलं आहे. आर्थिक नुकसान म्हणता येईल, घराचं नुकसान म्हणता येईल, कारण हा संपूर्ण जो भाग होता हा पूर्णपणे जो तळमजला होता तो पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं होतं. कालची ही परिस्थिती आहे. ज्या पद्धतीने अजित पवारांनी या भागाचा दौरा केला त्यावेळी प्रशासनाला तसे आदेशसुद्धा दिले आहेत. इथल्या नागरिकांचा जो रोष होता की ज्या ज्यावेळी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाईल त्यावेळी आम्हाला अलर्ट देणं गरजेचं आहे, काल तो दिला गेला नाही असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती ओढावली होती. आता यापुढच्या काळामध्ये ज्या ज्यावेळी विसर्ग केला जाईल त्यावेळी इथल्या स्थानिकांना सुद्धा तसं सांगितलं जाईल असं सुद्धा अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. काल 40,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तो आता 31,000 करणार. हा हे किराणा दुकान आहे आणि या किराणा दुकानमधला जो काही बाकी सामान आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे, कारण या सगळ्या या भागामध्ये सुद्धा काय बर अजून पण लाईट आणि पाणी कालपासून बंद आहे, पाणी पण नाहीये. बर बर काल काल नेमकी कशी परिस्थिती होती, ते भयानक होती. बर 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 इथलं हे स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे, कालपासून इथली जी वीज आहे ती बंद करण्यात आलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून. पाणीसुद्धा बंद करण्यात आले, पाणी पण नाही आहे आणि वीज पण नाही आहे, ती सुरू करावी अशी मागणी इथल्या स्थानिकांची आहे. त्यामुळे कदाचित प्रशासन आज ते पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे, कारण आता परिस्थिती पूर्वपदावरती आलेली आहे. हा भाग बघा, हा अख्खा पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला होता आणि एक विदारक चित्र या भागातलं आपल्याला पाहायला मिळालं. आज मात्र परिस्थिती पूर्वपदावरती आलेली आहे. नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळालेला आहे तो या अर्थाने, कारण काल रात्रीपासून घाट माथ्यावरती आणि शहरातला जो पाऊस सुरू होता तो आता थांबलेला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातला जो पाण्याचा विसर्ग आहे तो आता टप्प्याटप्प्याने कमी केला जाईल. जो 40,000 आता 31,000 आणलेला आहे तो आणखीन कमी केला जाईल, त्यामुळे निश्चितच या भागातल्या नागरिकांना तो दिलासाच म्हणता येईल. कॅमेरामन सुशांत राऊत सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.